काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्नाटकमधील चित्तापूर येथील भाजपाचे उमेदवार मणिकांत राठोड यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये काँग्रेस प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीसाठी ते पंढरपूरमध्ये होते. त्यानंतर त्यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात जाऊन हा गुन्हा दाखल केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, आरिफ शेख, विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वहिदा विजापुरे, प्रदेश प्रतिनिधी सुशील बनपट्टे, ज्येष्ठ नेते शकील मौलवी, परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडला, उपाध्यक्ष दीनानाथ शेळके, इलियास शेख, अप्पासाहेब सलगर, कुणाल गायकवाड, सुभाष वाघमारे, शाहू सलगर यांच्यासह शहर जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. कर्नाटकची घटना सुरतमध्ये झालेली आहे. जेव्हा देशामध्ये काही वेगळे कायदे होऊ शकत नाही, इकडे लागू झाला तर इकडे पण लागू झाला. आमचं माझी एकदम रास्त आहे देशामध्ये. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट लावा लागतो आपल्याला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट लावून सेक्शन 65 लावून आपल्याला कारवाई करता येते. सोशल मीडियावर इन्फॉर्मेशन दाखल व्हायला कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. बरोबर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. 90 सेक्शन खाली गुन्हा दाखल होतोच. अरुण